जळगाव जामोद शहरात श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांची 647वी जयंती 24 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त चर्मकार समाज बांधवांच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी श्री संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आपला महाराष्ट्र हा संतांची भूमी असून या भूमीत जन्मलेल्या सर्वच संतांनी समाज सुधारणेचा वसा घेत जनजागृतीसाठी मोलाचे कार्य केले आहे. संत रविदास यांनी सुद्धा समाज सुधारणेसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. संत रोहिदास यांचा जन्म सुमारे 1450 मध्ये झाला असावा असे म्हणतात. भारतभर फिरून त्यांनी समाज सुधारण्याचे महान कार्य केले आहे. ते कुलभूषण कवी होते, तसेच तत्कालीन प्रचलित सामाजिक विद्वानांमध्ये त्यांची गिणती होते. संत रोहिदास 1500 ते 1600 दरम्यान भक्ती चळवळीचे भारतीय रहस्यवादी कवी होते. रविदासांच्या भक्तिगीतांचा भक्ती चळवळीवर पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रदेशात गुरु शिक्षक म्हणून कायमचा प्रभाव पडला आहे. ते कवी, संत, समाज सुधारक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्व होते. अशा या महान संतांच्या जयंती निमित्ताने जळगाव जामोद शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिलीप घोपे, अशोक दांडगे, गोपाळ वाढे, शंकर वाढे, प्रदीप घोपे, गजानन शेंगोकार, विजय घोपे, योगेश घोपे, संतोष दांडगे, संजय दांडगे, रामदास पिंजरकर, लक्ष्मण घोपे, ज्ञानेश्वर वाढे, सावरकर यांच्यासह सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.